आता ही प्लॅस्टिकची बाटली घेतली आहे आणि तिच्या तळभागावर एक छिद्र आणि तिच्या मध्यभागी एक छिद्र पाडलं आहे आता ही छिद्र काही वेळासाठी एका टेपनं बंद करू आता ही बाटली पाण्यानं भरू जर मी बाटलीच्या छिद्रांना लावलेला टेप चटकन काढला तर काय होईल बाटलीच्या दोन्ही छिद्रांमधून सारख्याच वेगाने पाणी बाहेर येईल का बाटलीच्या तळाच्या छिद्रातून पाणी जास्त वेगानं येतं असं का बाटलीच्या मध्यभागी पडलेल्या छिद्रावर असलेल्या पाण्याच्या पदार्थाच्या दाबापेक्षा बाटलीच्या तळावर असणाऱ्या छिद्रावर पाण्याचा दाब जास्त आहे याचं मुख्य कारण म्हणजे बाटलीच्या पृष्ठभागावरील दाबाच्या मानानं बाटलीच्या तळावर असणारा दाब जास्त आहे आता आपण वेगवेगळ्या आकाराची आणखी तीन भांडी घेऊया आता या तिन्ही भांड्यांना तळाशी आणि मध्यभागी छिद्र पाडूया त्यांच्यामध्ये छिद्रे पडली आहेत त्यापेक्षा वरच्या भागात जास्त पाणी भरले आहे आता या तीनही भांड्यांमधील कोणत्या भांड्यातील पाणी जास्त दाबाने बाहेर येईल कोणत्याही नाही तीनही भांड्यामधील पाणी सारख्याच वेगानं बाहेर येईल हे भांड्यात असणाऱ्या द्रवपदार्थाच्या एकूण प्रमाणावर अवलंबून नसून भांड्यामध्ये पाडलेल्या छिद्रावर असणाऱ्या पाण्याच्या पातळीवर अवलंबून आहे आपण असं म्हणू शकतो की दाब हा पाण्याच्या पातळीवर अवलंबून असून भांड्याच्या आकारावर किंवा भांड्यातील छिद्रावर असणाऱ्या पाण्याच्या एकूण प्रमाणावर अवलंबून नसतो दाब मोजणे आता मी एक प्लॅस्टिकची नळी घेतली आहे ही दोन मीटर लांब आहे आता ही नळी या बाटलीला जोडूया ही बाटली टेकू देणाऱ्या स्टँडचे काम करणार आहे ही नळी आपण रबराने बाटलीशी जोडू आता एका सिरिंजद्वारे नळीमध्ये रंगीत पाणी भरूया रंगीत पाण्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी पाहता येईल जोपर्यंत नळीची दोन्ही टोके उघडी आहेत तोपर्यंत पाण्याची पातळी दोन्ही टोकाकडे समान असते मी आता नळीचे मोठे टोक दाबतो मी काय करतो त्याचं निरीक्षण करा पाण्याच्या पातळीमध्ये काही बदल घडला का मी जेव्हा नळीचे एक टोक दाबले तेव्हा नळीच्या एका टोकाकडील पाणी वर गेले आणि दुसऱ्या टोकाकडील पाणी खाली आले मी नळीला दाबतो तेव्हा नळीतील हवा पुढे ढकलली जाते नळीतील ही हवा पाण्याला पुढे ढकलते मी नळी जितकी दाबतो तितके पाणी वर जाते हीच अवस्था दाब मोजण्यासाठी वापरलेली आहे तिला उघड्या नळीचा मॅनोमीटर असं म्हणतात एक इंग्रजी यू आकाराची नळी घेऊन तिचे एक टोक उघडे ठेवलेले असते आणि त्यात एक द्रव भरलेले असते दाब पी झिरो वातावरणीय दाब असून नळीचे दुसरे टोक अज्ञात अशा दाबाचे पी आहे त्याला आपण वातावरणीय शून्य दाब म्हणू आणि पी वन हा माहीत नसलेला दाब आहे या दोन्ही दाबांमधील फरक म्हणजे प्रमाणभूत दाब होय पी वन वजा पी झिरो आता आपण दुसरी एक पाण्यानं भरलेली बाटली घेऊ जर या बाटलीचे उघडे तोंड आपण पाण्यात दाबले तर काय होईल आता या नळीचे उघडे टोक जर पाण्यात बुडवले तर काय होईल जर मी वेगवेगळ्या आकाराची भांडी घेतलीत तर काय होईल त्याने काही बदल घडेल का बघा तर करू ही तीनही भांडी वेगळ्या आकाराची आणि आकारमानाची आहेत त्यांच्यामध्ये एकच समान गोष्ट असणार आहे ती म्हणजे पाण्याची पातळी आता प्रत्येक भांड्याच्या खालच्या नळीला खाली घेऊ आता या तीनही भांड्यातील पाण्याची पातळी सारखीच आहे का जेव्हा आपण नळी प्रत्येक भांड्याच्या तळाशी बुडवली तेव्हा निळेपाणी वर सरकू लागले यावरून आपण असं म्हणू शकतो की तळाच्या पाण्याचा दाब हा भांड्यातील पाण्याच्या उंचीवर अवलंबून असतो तो भांड्याच्या आकारावर अवलंबून नसतो सारांश आपण आता दाब या संकल्पनेची चर्चा केली आपण दाबाचा परिणाम वेगवेगळ्या द्रव पदार्थांमध्ये कसा होतो हे पाहिलं आपण मॅनोमीटरच्या सहाय्याने दाब मोजून पाहिला दाब ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही या तिन्ही कृती स्वतः करून बघा आव्हान विमानामधील केबिनवर दबाव का असतो